करण्यासाठी नैसर्गिकरित्या खोलगट भाग तयार होऊन जे पाणी साचतं त्याला आपण काय म्हणतो, सरोवर असं म्हणतो. आणि आपलं शेवटचा एक तळ, तळ म्हणजेच काय, आता जे पाणी पावसाचं पडून साचतं त्या ठिकाणी जे पाणी तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, तळे असे म्हणतो. तर आता आपण काय अभ्यासतो, तर जलावरण म्हणजे काय अभ्यास, आणि त्याच्यामध्ये कोणा कोणाचा समावेश होतो याचा अभ्यास केला. तर आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. ओके एव्हरीवन, थँक्यू.